एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। हा आहे एसएसटी एडुपीडिया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री मारुती पांडरे, सहाय्यक शिक्षक समाजशास्त्र विषय। आज आपण समाजशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 मधील पाचवा मुद्दा पाहणार आहोत। मुद्द्याचं नाव आहे डिजिटलायझेशन। यालाच त्या ठिकाणी आपण संगणकीकरण म्हणतो किंवा अंकीकृतकरण देखील म्हणतो। आता डिजिटलायझेशन म्हणजे विविध उद्देशासाठी विविध निसर्गाचा डाटा हाताळण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करणे। या ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द कॅपमितून फ्रेंच डाटा प्रोसेसिंग कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस अँड मॅन्युफॅक्चर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिका यांनी वापर केलेला आहे। आता सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला डिजिटायझेशन त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं। मग त्यामध्ये शिक्षण असेल, बँक असेल, आरोग्य क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन हे जे आहे ते आपल्याला झालेलं दिसून येतं। आता आपण त्या ठिकाणी डिजिटायझेशनची व्याख्या पाहूया। त्यामध्ये ब्रेनन आणि क्रेस नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्या ठिकाणी डिजिटायझेशनची व्याख्या सांगितली। त्यांच्यामध्ये डिजिटलायझेशन ही डिजिटल दळणवळण आणि प्रसारमाध्यमाच्या पायाभूत सुविधाभोवती सामाजिक जीवनाच्या अनेक क्षेत्राची पुनर्रचना करण्याची पद्धत आहे। यामध्ये दळणवळण असेल किंवा त्या ठिकाणी प्रसारमाध्यम असतील याचा जे आहे ते सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुनर्रचना जी आहे ती पुनर्रचना केलेली दिसून येते। आता आपण त्या ठिकाणी दुसरी व्याख्या त्या ठिकाणी पाहूया। गार्टनर नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्या समाजशास्त्रज्ञांनी डिजिटायझेशनची व्याख्या सांगितली। त्यांच्या मते डिजिटायझेशन म्हणजे व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी आणि नवीन महसूल आणि मूल्य उत्पादनाच्या संधी प्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे। यामध्ये जे व्यवसाय मॉडेल असतील यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बदल केलेला दिसून येतो। त्याचबरोबर नवीन महसूल किंवा त्या ठिकाणी मूल्य उत्पन्नाच्या संधी ज्या आहे यामध्ये आपल्याला जे ICT टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर जो आहे तो आपल्याला केलेला दिसून येतो। आता आपण या डिजिटायझेशनची वैशिष्ट्य पाहूया। त्यामध्ये पहिले जे वैशिष्ट्य आहे ते आहे संगणकीकरण। जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर जो आहे तो आपल्याला विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। पूर्वी जे काम मॅन्युअल पद्धतीने केलं जायचं त्या कामामध्ये आता आपल्याला त्या ठिकाणी बदल जो आहे तो बदल त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। त्यामध्ये प्रोग्रॅमिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, या माध्यमातून आपल्याला संगणकीकरण जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं। संगणकीकरणाचा वापर जो आहे तो विविध क्षेत्रामध्ये झालेला दिसून येतो। त्यामध्ये शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, महसूल क्षेत्र असेल, त्याचबरोबर कर प्रणाली असेल, मार्केटिंग असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर जो आहे तो आपल्याला सतत वाढताना दिसून येतो। त्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल जे आहे ते बदल आपल्याला झालेले दिसून येतात। आता आपण त्या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहूया। वारंवार होणारे बदल हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये वारंवार आपल्याला त्या ठिकाणी बदल जे आहे ते बदल त्या ठिकाणी झालेले दिसून येतात। नवनवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील त्या ठिकाणी वापर जो आहे तो आपल्याला वाढलेला दिसून येतो। उत्पादन असेल, शस्त्रक्रिया असेल, डिझायनिंग असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये सतत आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो केलेला दिसून येतो। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे तंत्रज्ञान वापरले जातं त्या तंत्रज्ञानामध्ये बरेच त्या ठिकाणी बदल जे आहे ते बदल झालेले दिसून येतात। आता आपण त्या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य पाहूया।
वेग आणि अचूकता। डिजिटायझेशन मुळे वेग जो आहे तो वेग प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेला दिसून येतो, त्याचबरोबर अचूकता देखील त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते, कारण मानवाकडून खूप चुका होतात परंतु या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी चुका आपल्याला झालेल्या दिसून येतो। वेग आणि अचूकता जी आहे ती व्यवस्थित मेंटेन केलेली आपल्याला दिसून येते। मग त्यामध्ये डेटा माइनिंग असेल, डेटा प्रोसेसिंग असेल, डेटा विश्लेषण असेल, डेटा व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर उच्च अचूक क्षमता असतील, या सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेग आणि अचूकता जी आहे ती त्या ठिकाणी दिसून येते। शिक्षणाचं क्षेत्र जर आपण त्या ठिकाणी विचार केला, 10वीच्या परीक्षा असतील, 12वीच्या परीक्षा असतील, यामध्ये जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती डाटा असतो त्या डाटेचं आपल्याला प्रोसेसिंग, विश्लेषण, व्यवस्थापन जलद गतीने त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे रिझल्ट लावण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेला दिसून येतो। त्याचबरोबर प्रशासन मॅनेजमेंट असेल, औषध त्या ठिकाणी निर्मिती असेल, व्यापार असेल, बँकिंग क्षेत्र असेल, विमाचं क्षेत्र असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिजिटल तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। त्याचा परिणाम म्हणून आपल्याला सेवा ज्या आहेत या सेवा जलद गतीने त्या ठिकाणी मिळतात। आता आपण त्या ठिकाणी चौथं वैशिष्ट्य पाहूया, तंत्रज्ञानावरती आधारित। डिजिटायझेशन हे जे तंत्रज्ञानावरती आपल्याला आधारित असलेले दिसून येतं, सतत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवनवीन आपल्याला शोध लावलेले दिसून येतात, वेगवेगळ्या जनरेशनची निर्मिती जी आहे ती जनरेशनची निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते। डिजिटायझेशन हे तंत्रज्ञान नवनिर्मिती, संशोधन आणि विकासावरती आपल्याला आधारित असलेलं दिसून येतं। सर्वसाधारणपणे 1980च्या दशकात 386 आणि 886 मायक्रो प्रोसेसरचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला जात होता। आत्ता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बदल झालेले दिसून येतात। आत्ता जे त्या ठिकाणी तंत्रज्ञान जे वापरलं जातं ते त्या ठिकाणी 5व्या पिढीचा मायक्रो प्रोसेसर जे आहे ते तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी वापरलेलं दिसून येतं। त्याचबरोबर आत्ता त्या ठिकाणी या तंत्रज्ञानामुळे 5G तंत्रज्ञान जे आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येतो। आता पुढचं जे त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे, उच्छेदी सर्जनशीलता। डिजिटायझेशनमुळे क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येते। तत्कालीन डाटेची गरज आणि समस्येवरती त्वरित असे उपाय जो आहे ते उपाय त्या ठिकाणी आपल्याला शोधता येतात। मानवी मनाला शोध असतील, नाविन्यपूर्ण असतील, पेटेंट असतील, निर्मिती करण्यास प्रोत्साहन जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिलेलं दिसून येतं। उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात 21व्या शतकात शिक्षणाच्या उद्देशाने तंत्रज्ञानाची संगड घालण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। आपण जर शिक्षण क्षेत्र पाहिलं तर त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची निर्मिती असेल, पुस्तक निर्मिती असेल, त्याचबरोबर मूल्यमापन त्या ठिकाणी असेल, प्रश्नपत्रिकेची निर्मिती असेल, या ठिकाणी देखील आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला केलेला दिसून येतो। त्याच्याशिवाय प्रायोगिक प्रशिक्षण असेल तर या ठिकाणी पण आपल्याला वापर केला जातो। प्रशिक्षणाला प्रत्यक्ष उड्डाण विमानाच्या पदवीधर होण्यापूर्वी क्रायकिपचा खरा अनुभव जो आहे तो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो। त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे ग्राहकांसाठी महत्त्व। या डिजिटायझेशन तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी खूप आपल्याला महत्त्वाचं असलेलं दिसून येतं, कारण त्यामुळे ग्राहकांना जे आहे ती उत्तम प्रकारची सेवा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालेली दिसून येते। डिजिटायझेशन शेवटी अंतिम वापरासाठी उपयुक्त मूल्य असे अभिप्रेत आहे, अर्थात अशा प्रक्रिया प्राप्त ग्राहकांना उदाहरणार्थ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आपल्याला या तंत्रज्ञानाचा मोठा वापर त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। त्याचबरोबर जे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मग महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, अशा ठिकाणी जन्म आणि मृत्यूचा दाखला जो आहे तो त्या ठिकाणी देण्यासाठी किंवा आपल्याला मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे ऑनलाईन प्रवेश, शाळेचे ऑनलाईन प्रवेश असतील, इतर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढणे असेल, यासाठी सुद्धा
या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो। त्याच्याशिवाय निवडणुकीचा निकाल जर आपल्याला जाहीर करायचा असेल तर या निवडणुकीचा जाहीर निकाल जाहीर करण्यासाठी देखील डिजिटायझेशन तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसून येतो। अशा प्रकारे आज आपण डिजिटायझेशन म्हणजे काय, त्याचबरोबर डिजिटायझेशन तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्यांची माहिती घेतली। थँक्यू।